कंसोली आता पक्षात पुरे जिंगा कंसायर कार्यक्रम तसंच म्हणू लागेल ना अहो जे राहुल कोल 2014 ला आमदार शिला रासपच्या तिकीटावर निवडून येतात रासप का निवडलं करा विचार करा धनगर समाजाचं मतदान दौंड मध्ये जास्त आहे लोकांना आकर्षित करू अरे माझा समाज एवढा दुखळ नाहीये तुम्ही रासपचा दांडण भाजपचा झेंडा लावत असाल तर दौंडची जनता तुम्हाला उखळत काढल्याशिवाय राहणार नाही हे मला सांगायचं संदीपान वाघमारे म्हणून ग्रस्त भेटले आहेत का मी इथं संदीपानजी मला ते सांगत होते संदीपान भैया की ताई म्हणी राहुल कुर्ण इलेक्शनच्या आधी मला म्हणला मी अहिल्या देवींच्या पुतळ्यासाठी 2 मिनिटा जागा देईन दिली का पाटस्करांनू दौंड करांनू दिली का जागा अहो ज्यांना पुतळ्यासाठी जागा देऊ शकत नाही ते माझ्या धनगर समाजाचा काय विचार करणार म्हणून तुम्हाला सांगायचंय गोंगडा तयार ठेवा काठी तयार शिवा जेव्हा राहुल कुर तुमच्या दारात येतील मतदान करायला मतदान मागायला त्या घोंगड्यात गुंडाळा भंडारा लावा जेजुरीच्या भंडाराला यायचा आणि काठीनं दंके ठोकून बाहेर पाठवून द्या काम नाही केलं या माणसाने काय काम केलंय कुठल्या जिवा प्रदेशामध्ये काय भाजपाच्या उमेदवार आहे साध्वी सिंग इकडे साध्वी प्रज्ञा तिकडे साक्षी महाराज अहो यांना संसदेत माणसं देशाचा विकास करायला पाठवायचे का कुंभमेळा भरवायला पाठवायचे आणि हे म्हणतात सेनेचे ज्या दिवशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या देशातून या समाजातून या जगातून निघून गेले त्या दिवशी या शिवसेनेतला शिव निघून गेलेला आहे आणि शिवसेना झालेली आहे शिवसेना त्या शिवसेनेला मला सांगायचंय आता आम्हाला वाघ पाठवायचे संसदेत मला विचारायचे ठाकरे साहेब आतापर्यंत मांजर पाठवली होती का आता वाघ पाठवायला लागला मांजर होती का मांजरच होती नुसतं बरोबर करणारी त्यांना मला सांगायचंय आता जनता दुखळी राहिलेली नाही जनतेला माहित आहे कोण जनतेचं काम करतो कोण सामान्यांशी ना बांधू नये साक्षात उदाहरण आहे तुमच्याच बारामतीमध्ये हे समोरचे उमेदवार सांगतात ना ब्रिटिशांचं राज्य होतं आता आम्ही लोकशाही आलो त्यांना बोलणार आहे जरा जमाना घ्या त्यांच्यावरती बोलणार आहे मला त्यांना सांगायचंय आधी त्यांच्या गुरुपासून तर सांगावं लागेल मोदीजी 2015 ला बारामती मध्ये आले का नाही मला सांगा आले काय म्हणले सगळ्या माध्यमांनी बघितलेलं आहे सगळ्या नॅशनल स्टेट लेवलच्या सगळ्या माध्यमांनी बघितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे त्याच्यावर मोदीजींनी जिनकी उंगली थाम कर मैं राजनीति में आया ओ शरद राव पवार साहब अरे बाबा जर तुम्ही कोण साहेब तुमचा नेता तुमचा गुरुच म्हणतोय